मित्रांनो, ह्याला कवाडी म्हणतात. कवाडी म्हणजे हा बांबूपासून बनवलेला असा दरवाजा असतो. हा दरवाजा कुठेही आपल्याला येण्याजाण्याचं साधन करायचं असेल तर हा दरवाजा एक कवाडी म्हणून आपण बनवतो. तर अशा प्रकारे ह्या उघडतात आणि कोकणामध्ये कुठेही गेलात तर गोऱ्यांचा गोठा असेल, काही असेल, ती अशी कवाडी बांबूची बनवलेली ही बघा, त्याला आपण कवाडी म्हणतो. चला आता जंगलाला. म्हणजे कसं असतं की प्रत्येकाची कोकणामध्ये जमीन असते, ही जमीन वेगवेगळ्या ठिकाणी असते. म्हणजे समजा एखादा गावी एखादा व्यक्ती राहत असेल तर त्याची जमीन कदाचित दुसऱ्या गावीसुद्धा असू शकते आणि प्रत्येक जमिनीचे वाटे पडलेले असतात. त्याच्यामुळे त्यांनी एखादी लावली झाडं असतील किंवा आंबा, फणस, काजू असं असेल त्या जमिनीमध्ये, तर तिकडे बघणारं कोण नसतं. आणि कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी या अशा जमिनी आहेत. आंबट गोड आहेत पण मस्त आहेत, करून चवीला एकदम टेस्टी आहेत. आता कुठे सुरुवात झाली पण हळूहळू मस्त ही सगळी जाळी भरून जाईल. याला भरलेली जाळी म्हणतात, पूर्ण काळी काळी आहेत करवंद. काही करवंदं हिरवी आहेत पण जी पिकलेली आहेत ना ही पण मस्त गोड आहेत. हे बघा, डाळी पूर्ण अशी करवंदांनी भरलेली आहे. हे बघा, हा कोकणचा मेवा म्हणतात त्याला. हे बघा ही करवंदं, ही पिकलेली काळी झाली की मस्त गोड लागतात. जंगलाची मस्त मजा झाली, भरपूर करवंद खायला मिळतात. कोकणामध्ये तुम्ही जर गेलात ना तर कातळावरची करवंद, कातळावरची करवंद हे म्हणतात की फार गोड असतात. दिदी, मी कातळावरची पण खाल्ले आहेत लहानपणी. आम्ही टोपली भरायचो, टोपली भरभरून करवंद आणायची आणि आपल्या कौलावरती सुकायला टाकायची. मे महिना गेला, पावसाळ्याचे दिवस आले, तिथपर्यंत ही करवंद अशी सुकून एवढी मस्त गोड होतात. ही करवंद बियासकट खायची असतात, ह्याची चव काहीतरी ओवरच लागते. आणि याची जंगलामधली फळं, ही जंगलामध्ये खायला जी मजा येते ना ती काही अगदी वेगळीच असते. मस्त गोड डाळी भेटले आणि करवंद पण फार गोड आहेत. मित्रांना कोकमाचं झाड म्हणतात, की कोकमाने नुसतं भरलेलं आहे. ते वरती बघाल तिकडे तुम्हाला कोकम दिसेल. नॉर्मली आपण जेव्हा मच्छीचा एखादा सांभार करतो तेव्हा कोकम टाकतो किंवा कोकम रस पितो उन्हाळ्यामध्ये, तर हे कोकम असे झाडाला लागलेले असतात. हे आता लाल झाले आहेत, काही कच्चे आहेत. कच्चे कोकमाची कडीसुद्धा करतात. हे बघा, हे कोकम आहेत. नॉर्मली नदी किनारी वगैरे अशी झाडं असतात, कारण कोकणामध्ये नदी किनारी कुठेही जाल ना तर ही कोकमाची अशी तुम्हाला झाडं दिसतील. ह्याची कडीसुद्धा फार सुंदर होते. हे बघा, हे कोकम असे लागलेले असतात. हिरव्या कोकमाची सुद्धा कढी करता येते, पिकलेल्या कोकमाची सुद्धा कढी करता येते. चवीला अतिशय सुंदर, अगदी वनराईंनी नटलेला परिसर आहे. आणि हा जंगलातनं जाणारा रोड आपल्या गावाकडे. मित्रांनी, उन्हाळ्याचे कोकम आहेत. हे कोकम आपण त्याची सालं काढून त्याच्या बियाचा रस हे साखरेमध्ये घालून आपण ते सुकवतो असे उन्हामध्ये. आणि ही दिसत आहे ती आमसुलं. आपण आंबे कापले होते,
आमचूल असं असतं दिसायला. आता मस्त कडक उन्हामध्ये सुकत आहेत आणि ही लाल रंगाची हे सगळे कोकम आहेत. कोकम रस कोकणामध्ये कोकम रस एक पेय म्हणून वापरलं जातं.